नमस्कार, मी अनिता अनिता केदार शैशवी. मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आत्ताच मी मागच्या आठवड्यात बिर्याणी दाखवलेली आहे, व्हेज बिर्याणी. तर ती खूप सुंदर झाली आणि त्यात मी हा मसाला वापरला होता. तर बऱ्याच रिक्वेस्ट आल्या. तुम्ही आम्हाला घरच्या घरी एकदम चवदार आणि सुगंधित असा बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते दाखवा. तर मी हाच मसाला घालून ती बनवली होती. तर ते मी तुम्हाला साहित्य काय काय घेतलं आहे ते आता पटापट आपण बघून घेऊया. 2 चमचे अख्खे धणे घ्यायचे आहेत. आपल्याला साधारण याची 1 चमचा दालचिनीची पावडर होईल. तसे असे 6 तुकडे हे बघा मी छोटे छोटे कसे घेतले आहेत बघू शकतात. 5 मसाला वेलची घेतलेले आहेत. इथे 1.5 चमचा जिरा घेतलेला आहे मी. 1 टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे. 1 चमचा काळं मिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा दालचिनी. आणि इथे 4 ते 5 चक्रीफूल घ्यायचं आहे. इथे मी घेतले 1/2 जायफळ आणि हे जावित्रीचे फूल. असे हे 2 तुकडे आहेत. 6 जिरं घेतलं आहे मी, 1/2 टीस्पून आहे. हे छान सुगंध येतो. हिरवी वेलची घेतले 1 7 ते 8 घेतलेले आहेत. तेजपान 5 ते 6 घेतलेले आहेत पानं. छोटी छोटी पानं आहेत हे बघा, काही मोठं काही छोटे असे. आणि आपल्याला सुके मसाल्यामध्ये ही लाल आणि काश्मीरी मिरची पावडर मी 1 टेबलस्पून घेतलेली आहे. आणि 1/2 चमचा हळद घेतलेली आहे. तर आपल्याला सर्वात आधी ह्या डिशमधले सर्व मसाले एकदम बारीक गॅसवर 5 ते 6 मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा, प्लेटमध्ये जेवढे मसाले मी घेतले ते सर्व मी आधीच निवडून घेतलेले. आता एकदम बारीक गॅसवर एक छान सुगंध येतो मसाले भाजताना. तर असे सर्व मिक्स छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि भाजताना लक्षात ठेवा, आपल्याला हे सोडून कुठेही जायचं नाही, सतत हलवायचं आहे. त्यामुळे त्यातलं एक जे तेल होतं ते त्या ह्या सगळ्या जिन्नसमधून बाहेर येतं आणि त्यामुळे सुगंध मस्त येतो. ते जळाले नाही पाहिजे मसाले, पण छान आतपर्यंत भाजले गेले पाहिजे. म्हणून अगदी बारीक गॅस करूनच छान भाजून घ्या. आणि हे बघा, इथे 5 मिनटं झालेले आणि छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि 1 मिनिटभर असेच यात हलवत राहायचे आहे. तर मी इथे गॅस बंद केलेला आहे 5 मिनिटानंतर. गॅस बंद केल्यावर मी 1 मिनिट छान हे हलवत भाजून घेतले. आता आपण याथे 6 जिरं घालूया आणि हे पण ह्या गरम याच्यात 1/2 मिनिट फक्त आपल्याला हे यात हलवत राहायचे. गॅस बंदमध्येच हलवायचे हे लक्षात ठेवा, कारण 6 जिरे खूप बारीक असतात, ते जळायला नको. पण आपली कढई छान तापलेली आहे त्यामुळे ते आपण यात असे हलवत राहूया 1/2 मिनिट. 1/2 मिनिट झालेला आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करायला सुरुवात करूया. ते कसे करायचे मी तुम्हाला दाखवते. आता इथे आपण सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात हे जायफळ आणि जायपत्री फिरवून घेऊया. तर हे बघा, हे असं ओबडधोबड बारीक झालेलं आहे. आता यात आपण ही वेलची घालूया आणि हे सर्व भाजून घेतलेले मसाले कढईतच मी थंड करून घेतलेले आहेत. ते पण आपण सर्व यात घालूया आणि पावडर बनवून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकतात इतका सुगंध येतोय मस्त या मसाल्याचा आणि खूप छान मसाला तयार झालेला आहे. आता यात आपल्याला ही जी आपण हळद घेतली ती घालूया. लाल मिरची पावडर घालूया आणि हे तेजपत्ता आहे ते तुकडे तुकडे करून असे घालून घ्यायचे आहे. आणि फक्त 2 ते 3 वेळा आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, सर्व तेज पण मी तोडून घेतलेलं आहे. आता बंद चालू करत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि हे बघा, 1 4 ते 5 वेळा मी बंद चालू करत फिरवून घेतलेले आहे. हे पानांचे तुकडे असे थोडेसे राहिले पाहिजे. आणि मस्त सुगंधी असा आपला मसाला तयार झालेला आहे.
तर तुम्ही सुद्धा हा असा मसाला बनवा आणि मस्त अशा हवाबंद बरणी ठेवा. अगदी 6 महिन्यापेक्षा पण जास्त टिकतो. फक्त यात चमचा जेव्हा घालाल तेव्हा तो सुक्का घाला आणि साठवून ठेवा, बाहेरच साठवा. अजिबात खराब होत नाही आणि बिर्याणी तर अप्रतिम होते. तर तुम्ही हा नक्की बनवा आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.